हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण गणितामधील संभाव्यता हा जो अवघड टॉपिक आहे त्या टॉपिकच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि हा टॉपिक खूप अवघड आहे, परंतु आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सर्व समजून घेणार आहोत. आणि सर्व जर व्यवस्थित तुम्हाला समजलं, लक्षात आलं, तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला सोपा होऊन जाईल. परंतु आधी तुम्हाला बेसिक गोष्टी त्याच्या समजून घ्याव्या लागतील. आणि एक लक्षात ठेवा, आपला जे ऑफलाईन पेपर होतो त्या ऑफलाईन पेपरमध्ये संभाव्यतेवर प्रश्न शक्यतो येत नाही. महापरीक्षा पोर्टलने ज्या एक्झाम घेतल्या ऑनलाईन, त्या ऑनलाईन परीक्षांमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये संभाव्यतेवर एक तरी प्रश्न यायचा, परंतु ऑफलाईन पेपरमध्ये संभाव्यतेवर प्रश्न यायचाच नाही. क्वचित चुकून एखाद्या परीक्षेला आला तर विचारला जायचा, पण तो क्वचित जरी एखाद्या वेळेस विचारला तरीही आपल्याला त्याचं उत्तर देता यावं म्हणून मी तुम्हाला संभाव्यता शिकवत आहे. आणि आत्तापर्यंत महापरीक्षा पोर्टलने ज्या परीक्षा घेतल्या त्या प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजे संभाव्यतेवर प्रश्न आलेलाच आहे. पण तरीही आपण संभाव्यता शिकून घेणार आहोत. ऑफलाईनला येतच नाही प्रश्न, मी परत तुम्हाला सांगत आहे, तरीही आपण सर्व काही व्यवस्थित समजून घेऊया. मग आता संभाव्यता म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. परंतु संभाव्यता समजून घ्यायच्या आधी आपल्याला काही बेसिक संकल्पना आहेत, त्या बेसिक संकल्पना समजून घ्याव्या लागतात. आणि त्या बेसिक संकल्पना जर आपल्याला समजल्या तर आणि तरच संभाव्यता आपल्याला समजणार आहे. म्हणून आपण बेसिकमध्ये जी पहिली संकल्पना आहे ती आहे यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, ती संकल्पना आपण समजून घेऊयात. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. तर आता पाहूयात आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट किंवा यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता यादृच्छिक प्रयोग, त्यालाच आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. मग आता यादृच्छिक प्रयोग किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. आता तुम्ही क्रिकेटचा सामना, जवळपास सर्वांनी क्रिकेट खेळला असेल, तर क्रिकेट मॅच सुरू व्हायच्या आधी टॉस केला जातो. पहा, टॉस करताना आपण कॉइनचा वापर करतो आणि छापा किंवा काटा अशा दोन संकल्पना आपण वापरतो. एक किंवा ग्रामीण भागामध्ये, आता काही जण ग्रामीण भागामध्ये असतील तर ग्रामीण भागामध्ये चितपट ही एक संकल्पना वापरली जाती. पहा, मग आता छापा किंवा टाटा किंवा चितपट हे जे आहे ना, आता समजा आपण एक कॉइन असा वर टॉस केला, छापा पडेल का टाटा पडेल हे आपल्याला निश्चितपणे माहिती आहे का? नाही माहिती आहे. मग हा यादृच्छिक प्रयोगाचंच उदाहरण आहे. दुसरं तुम्हाला सांगतो मी अजून एकदा, दुसरं उदाहरण पाहूया. तुम्ही पावसाळा, नितीन मला कळलं नाही बरं का तुझ्या कमेंटचं, पावसाळा म्हणजे काय ते. तर दुसरं एक आपण पाहूया की समजा आपण सापशिडी लहानपणी तुम्ही खेळली असेल किंवा आता तुम्ही मोबाईलवर लुडो खेळत असाल काही जण, अभ्यासातून वेळ भेटला तर, किंवा काही जण लुडोमधून वेळ भेटला तर अभ्यास करत असतील, गमतीचा भाग सोडून द्या. तर त्या लुडोमध्ये जेव्हा आपण ते बटन दाबतो, कशाचं वळ, मी तर काही महिन्यांपूर्वी एकदा लुडो खेळलेला आहे भाच्या सोबत, त्याच्यानंतर अजून खेळलेलो नाही आहे. तर त्या लुडोमध्ये जे 1 2 3 असे डॉट असतात, तर त्या डॉट आपण दाबल्यानंतर आपल्याला माहिती आहे का की नेमका किती डॉटची बाजू समोर येणार आहे, ते 1 डॉट 2 डॉट 3 डॉट? नाही माहीत आपल्याला. बरेच जण देवाकडे प्रार्थना करतात 3 डॉट येऊ दे, 4 डॉट येऊ दे. तर हे झालं लुडोचं. किंवा सापशिडीमध्ये लहानपणचं मला चांगलं आठवतंय, लुडो मी खेळतच नाहीये, भाच्या सोबत कधीतरी खेळतो, किंवा आमचे साडू भेटले तर साडू सोबत कधीतरी सासरवाडीला गेल्यावर खेळणं होतं, बस एवढी वेळ भेटत नाही खेळायला. दुसरं हे झालं लुडोच्या बाबतीत. किंवा लहानपणी सापशिडी खेळलेलं मला आठवतंय की सापशिडीमध्ये आपला जे डाईस असतो त्या डाईस मध्ये 1 पासून 6 पर्यंतचे डॉट असतात, आता नेमका कोणता डॉट पडेल हे आपल्याला माहिती नसतं, ते सुद्धा यादृच्छिक प्रयोगाचं उदाहरण आहे. अजून तुम्हाला उदाहरण देतो,
पत्ते पत्त्यामध्ये 52 पत्ते असतात. मी तुम्हाला पत्त्याच्या कॅटची डिटेल्समध्ये माहिती देणार आहे. मी स्वतःही पत्ते कधी खेळत नाही, तुम्ही कधी पत्ते खेळू नका, पण परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न विचारले जातात म्हणून पत्त्याच्या कॅटची डिटेल्समध्ये माहिती असणं आवश्यक आहे. आणि तो भाग संभाव्यतामध्येच येणार आहे. आणि घरच्यांना सांगू नका, सरांनी आम्हाला संपूर्ण पत्त्याच्या कॅटची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. आजच मी त्याची माहिती तुम्हाला देणार आहे, नाहीतर घरचे म्हणतील कशाला क्लास लावला. फक्त परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जातो म्हणून मला ती माहिती द्यावी लागते, हे लक्षात असू द्या. मी स्वतःही कधी खेळत नाही आणि तुम्ही पण खेळू नका. आता पत्त्यामध्ये एकूण पत्त्याचा जो कॅट असतो त्याच्यामध्ये एकूण 52 पत्ते असतात. मग आपण समजा जादूचा गेम तुम्ही कधी पाहिला असेल की तो जादूगार असा आपल्या समोर कॅट धरतो पत्त्यांचा आणि म्हणतो काढा एक पत्ता, मी ओळखतो कोणता आहे ते. आपण काही जादूगार नाही आहेत, परंतु त्या पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात हे आपल्याला माहिती आहे. मग त्या 52 पैकी कोणता तरी एक पत्ता आहे हे माहिती आहे आपल्याला. मग हे सुद्धा यादृच्छिक प्रयोगाचं उदाहरण आहे. मग आता टॉस केल्यानंतर छापा पडणार किंवा काटा पडणार या दोन्ही पैकी एकच संभाव्यता आहे, तिसरी संभाव्यता नाहीये. तसंच लुडो मध्ये किंवा आपल्या सापशिडी मध्ये तो डायस फेकल्यानंतर 1 पासून 6. तर डायस मध्ये 1 पासून 6 पर्यंतचे जे डॉट असतात ते डायस फेकल्यानंतर 1 डॉट 2 डॉट 3 डॉट 4 डॉट 5 डॉट किंवा 6 डॉट यापैकीच कोणत्या तरी एक बाजू आपल्या समोर पडणार आहे हे आपल्याला निश्चित माहिती आहे. पण कोणती बाजू पडेल हे माहिती आहे का आपल्याला? नाही. 52 कॅटचा जर आपण पत्त्याचा कॅट घेतला तर त्यामध्ये 52 पैकी कोणता तरी एकच पत्ता आपल्या हाताला येणार आहे, पण तो कोणता असेल हे माहिती आहे का? नाही. मग अशी जी आपल्याला माहिती आहे की ह्याच संभाव्यता आहेत, पण नेमकं काय घडेल हे आपल्याला माहिती नसेल ना, त्यालाच आपण यादृच्छिक प्रयोग असे म्हणतो. म्हणजे तुम्हाला यादृच्छिक प्रयोगाची व्याख्या सांगायची झाली तर ती व्याख्या अशी आहे की ज्या प्रयोगातील सर्व संभाव्य फलिते, फलिते म्हणजे काय माहिती आहे का? आपण त्याला इंग्लिशमध्ये रिझल्ट असं म्हणतो. आता ऍक्च्युली फलिते हा मराठी शब्द आहे, पण आपल्याला फलितेचा अर्थ माहित नाही, पण इंग्लिश रिझल्टचा अर्थ माहित आहे, परिणाम. तर ज्या प्रयोगातील सर्व संभाव्य फलिते अगोदर माहिती असतात परंतु आपण या फलितांबाबत निश्चित भाकीत करू शकत नाही, त्यास यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. यादृच्छिक प्रयोग किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेली आहे की टॉस पेटल्यानंतर आपल्याला माहिती आहे तर छापा पडेल किंवा काटा पडेल, पण माहिती आहे का निश्चितपणे छापाच पडेल किंवा काटाच पडेल हे माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती आहे. किंवा शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर वर जातो किंवा खाली येतो तर आपण दोनच संभाव्यता आहेत, तर शेअर वर जाईल किंवा शेअर खाली पडेल ह्या दोनच संभाव्यता आहेत. आपल्याला माहिती आहे दोन्ही पैकीच एक काहीतरी होणार आहे, पण नेमकं काय होणार आहे हे कोणाला माहिती आहे का? आणि ज्यांना हे समजेल तो माला मालच होऊन जाईल. बरोबर आहे. तर शेअर मार्केटचं हे सुद्धा यादृच्छिक प्रयोगाचंच उदाहरण आहे. अजून उदाहरण द्यायचं झालं तर नाणेफेक केल्यानंतर, म्हणजे पुस्तकातलंच मी तुम्हाला, माझंच पुस्तकातलं ते वाचून दाखवतो. नाणेफेक केल्यानंतर छापा किंवा काटा यापैकी कोणती तरी एक बाजू मिळणारच आहे, पण नेमकी कोणती बाजू मिळणार हे नक्की सांगता येत नाही, म्हणून नाणेफेक ही यादृच्छिक प्रयोगाचं उदाहरण आहे. मी तुम्हाला हे त्याच्यानंतर फासा टाकल्यानंतर 1 2 3 4 5 6 या 6 बाजूंपैकी कोणती तरी एक बाजू मिळणारच आहे, पण नेमकी कोणती बाजू मिळणार आहे हे नक्की सांगता येत नाही, म्हणून फासा टाकणे हा सुद्धा यादृच्छिक प्रयोग आहे. त्याच्यानंतर पिसलेल्या पत्त्यांच्या कॅटमधून, पिसलेल्या पत्त्यांच्या कॅटमधून 52 पत्त्यांपैकी कोणता तरी एक पत्ता मिळणारच आहे, पण कोणता पत्ता मिळणार हे नक्की सांगता येत नाही, म्हणून पिसलेल्या पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढणे हे सुद्धा यादृच्छिक प्रयोगाचं उदाहरण आहे. तर आता तुम्हाला यादृच्छिक प्रयोग किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय हे लक्षात आलेलं आहे की संभाव्यता काय काय होऊ शकते आपल्याला निश्चित माहित आहे, परंतु नेमकं काय होईल एक्झॅक्टली याविषयी आपण निश्चित भाकी करू शकत नाही. तर शेवटी एकदा व्याख्या सांगतो आणि नंतर याच्या पुढची संकल्पना आपण समजून घेणार आहोत. तर व्याख्या अशी आहे यादृच्छिक प्रयोगाची की ज्या प्रयोगातील सर्व संभाव्य फलिते अगोदर माहिती असतात परंतु आपण या फलितांबाबत निश्चित भाकी करू शकत नाही, त्यास यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात. आता त्याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत आणि ते आहे यादृच्छिक प्रयोग झालेला आहे. आता त्याच्या नंतरची संकल्पना आपण पाहणार आहोत
निष्पत्ती म्हणजे काय ती संकल्पना आपण पाहणार आहोत. तर निष्पत्ती म्हणजे काय ही संकल्पना तुम्हाला समजलेली आहे? काही डाऊट आहे कोणाला याच्याविषयी? असेल तर विचारा, कमेंट करून मी सांगेल तुम्हाला. त्याच्यानंतरचं आहे निष्पत्ती. नंतरची संकल्पना आहे निष्पत्ती. आता हे जे निष्पत्ती आहे यालाच आपण इंग्लिश मध्ये आउटक्रम असे म्हणतो. आणि इंग्लिशचा शब्द दिल्यानंतर तुम्हाला निष्पत्ती म्हणजे काय हे चांगलं कळेल. तर निष्पत्ती त्यालाच आपण आउटक्रम असं म्हणतो, म्हणजेच आपण याला परिणाम असंही म्हणू शकतो. एखादी क्रिया केल्यानंतर त्याचा जो परिणाम होतो किंवा आउटक्रम हे त्यालाच म्हणजे. तुमच्या लक्षात आलं आता निष्पत्ती म्हणजे काय? तर खूप सोपी व्याख्या आहे पहा, की यादृच्छिक प्रयोगाच्या फलितालाच निष्पत्ती असे म्हणतात. मी तुम्हाला फलित म्हणजे वर सांगितलेलं आहे, तर फक्त शब्द बदललेले आहेत पहा. जे फलित असतं म्हणजे जो रिझल्ट असतो त्यालाच आपण निष्पत्ती असे म्हणतो. जसं उदाहरण द्यायचं झालं, नाणेफेकीच्या प्रयोगामध्ये छापा आणि काटा ह्या दोन निष्पत्ती असतात. म्हणजे नाणेफेक केल्यानंतर एक तर छापा मिळतो किंवा काटा मिळतो, या दोन्ही पैकीच कोणती तरी एक निष्पत्ती असते. याच्यापेक्षा तिसरी अशी कोणती निष्पत्ती त्याच्यामध्ये नसते. त्याच्यानंतर फासा टाकण्याच्या प्रयोगात एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार किंवा पाच किंवा सहा अशा सहा निष्पत्ती असतात. त्याच्यानंतर पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात. या कॅटमध्ये चौकट, बदाम, किल्वर आणि इस्पित यांचे 4 संच असतात. प्रत्येक संचाला एक का राजा, राणी, गुलाम आणि 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 असे 13 पत्ते असतात. 13 × 4 बरोबर 52 पत्ते पत्त्याच्या कॅटमध्ये असतात. तर ते सुद्धा निष्पत्तीचं आहे त्याच्या. याची आपण पुढे अजून व्यवस्थित माहिती पाहूया. आता हे झालं निष्पत्ती म्हणजे काय. तर जे फलित असतं किंवा आउटकम असतं म्हणजे एखादी क्रिया केल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे, की कोणकोणते परिणाम होऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे. मग ते जे फलित असतात त्या फलितालाच काय म्हणतात, निष्पत्ती असे म्हणतात किंवा आउटकम असे म्हणतात. म्हणजे नाणेफेक केल्यानंतर आउटकम किंवा निष्पत्ती काय मिळू शकते, एक तर छापा मिळू शकतो किंवा टाटा मिळू शकतो. तर निष्पत्ती म्हणजे फलित, एखादी क्रिया केल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल हे सांगणे म्हणजेच निष्पत्ती सांगणे होय. आता त्याच्यानंतरचं आहे, त्याच्यानंतरची संकल्पना आहे समसंभाव्य निष्पत्ती. आता ही संकल्पना नीट समजून घ्या, समसंभाव्य निष्पत्ती. निष्पत्ती तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय ते पाहूया. सम म्हणजे काय, सारखा. संभाव्य म्हणजे काय, पुढे काय होणार आहे याच्याविषयी आपण संभाव्य असं बोलतो. मग आता सम म्हणजे सारखा. तुम्हाला मी छापा आपलं नाण्याचंच उदाहरण देतो पहा. आपण नाणं जर टॉस केला, नाणं टॉस केला तर समसंभाव्य निष्पत्ती भेटते आपल्याला. म्हणजे नाणं टॉस केल्यानंतर निष्पत्ती किती भेटतात, दोन भेटतात. एक आहे छापा भेटेल किंवा टाटा भेटेल. छापा किंवा टाटा या दोन्ही पैकीच आपल्याला एक निष्पत्ती भेटणार आहे. पण ती समसंभाव्य आहे की नाही, म्हणजे छापा मिळण्याची संभाव्यता पण तेवढीच आहे जेवढी टाटा मिळण्याची संभाव्यता आहे. मग याला काय म्हणायचं आपल्याला, समसंभाव्य निष्पत्ती असे म्हणतात. आता व्याख्या जर तुम्हाला सांगायची झाली तर जर दिलेल्या निष्पत्तींपैकी प्राधान्यक्रमाने एखादी विशिष्ट निष्पत्ती मिळण्याची शक्यता नसेल तर त्याला समसंभाव्य निष्पत्ती असे म्हणतात. म्हणजे छापा किंवा टाटा, पण नक्की छापाच मिळेल का टाटाच मिळेल हे असं नक्की आपण सांगू शकतो का, नाही सांगू शकत. ते शोलेच्या पिक्चरमध्ये होतं पहा, अमिताभ बच्चन टॉस करायचा पण ते नाणं बायस होतं, म्हणजे त्याला छापा आणि टाटा नव्हता तर एकच बाजू होती आणि तीच बाजू नेहमी अमिताभ बोलायचा आणि तोच जिंकायचा आणि धर्मेंद्र हरायचा. तो शोले पाहिला असेल तर मी काय म्हणत आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर असं नाणं आपल्याला संभाव्यतेमध्ये चालत नाही. जे बायस नाणं असतं ना ते चालत नसतं आपल्याला. तर जे म्हणजे रुटीनमधले जे नाणे असतात, म्हणजे नाणं म्हणलं की छापा आणि टाटा असतोच, आणि आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की नेमकी कोणती निष्पत्ती आपल्याला मिळणार आहे, त्यालाच आपण समसंभाव्य निष्पत्ती असे म्हणतो. पण शोलेमध्ये जो अमिताभ बच्चन नाणं टॉस करायचा ती समसंभाव्य निष्पत्ती नव्हती, कारण काय मिळणार आहे, संभाव्यता काय आहे हे फक्त अमिताभ बच्चनला निश्चितपणे माहिती होतं. धर्मेंद्राला जरी माहिती नसलं तरीही.
तर ते जे आहे ते समसंभावी निष्पत्तीचं उदाहरण नव्हतं, परंतु आपण क्रिकेटमध्ये जेव्हा टॉस करतो तेव्हा छापा पडणार आहे का काटा पडणार आहे असं आपण ठामपणे निश्चितपणे संभाव्यता सांगू शकत नाही, अंदाज बांधू शकतो. मग ही काय झालेली आहे, समसंभाव्य निष्पत्ती झालेली आहे. तर परत एकदा सांगतो, जर दिलेल्या निष्पत्तीपैकी प्राधान्यक्रमाने एखादी विशिष्ट निष्पत्ती मिळण्याची शक्यता नसेल तर त्यालाच समसंभाव्य निष्पत्ती असे म्हणतात. आणि नाणेफेकीत छापा किंवा काटा मिळण्याची शक्यता ही समसंभाव्य असते, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नाणेफेकीत जर फक्त छापाच किंवा फक्त काटाच वारंवार मिळण्याची शक्यता असेल तर ते नाणे असमतोल असते, त्यालाच मी बायस्ड हा शब्द वापरला होता. जसं शोलेमधील अमिताभ बच्चनचं नाण्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं की त्याच्यात नेहमी अमिताभ बच्चनच जिंकायचं, कारण ते बायस्ड नाणं होतं, त्याच्यामध्ये छापा आणि काटा नव्हताच, एकच बाजू होती कोणती तरी. तर लक्षात आले तुमच्या सर्वांच्या. तर आता आपण नमुना अवकाश म्हणजे काय ती संकल्पना समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय पाहिलेलं आहे हे समजून घ्या, कारण ह्या संकल्पना समजल्यानं मग संभाव्यता टॉपिक मध्ये अवघड असं काहीच नाही, संभाव्यता मध्ये खूप सोपं जाईल. पण तुम्हाला हे सर्व समजणं खूप महत्त्वाचं आहे, हे सर्व जर समजलं तर आणि तरच तुम्हाला संभाव्यता सोपी जाणार आहे. तर सुरुवातीला आपण यादृच्छिक प्रयोग पाहिलेले आहेत की आपण एखादी क्रिया केल्यानंतर त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात हे माहिती आहे, पण निश्चित हाच परिणाम होईल हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, ठामपणे सांगता येत नाही, त्यालाच आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हणतो. निष्पत्ती म्हणजे काय, एखादी क्रिया केल्यानंतर जे काही परिणाम होतात त्या प्रत्येक परिणामाला निष्पत्ती असे म्हणतात. जसं नाणं टॉस केल्यानंतर छापा ही एक निष्पत्ती आहे आणि काटा ही दुसरी निष्पत्ती आहे, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये आउटकम असं म्हणतो. आणि समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय, तर निश्चितपणे काय होईल हे सांगता येत नाही, त्यालाच आपण समसंभाव्य निष्पत्ती असे म्हणतो. आणि नाणं फेकल्यानंतर छापा आणि काटा मिळण्याची समसंभाव्य निष्पत्ती असते. आता त्याच्या नंतरची संकल्पना कोणती आहे, तर नमुना अवकाश, त्याला इंग्लिश मध्ये सॅम्पल स्पेस असं म्हणतात. पहा, मराठी मध्ये नमुना अवकाश म्हणतात आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात, सॅम्पल स्पेस असे म्हणतात. मग आता नमुना अवकाश म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. नमुना अवकाश आणि याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, सॅम्पल स्पेस असे म्हणतो. तर आधी आपण नमुना अवकाशची व्याख्या पाहूया. यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला काय म्हणत आहे मी, यादृच्छिक प्रयोगामध्ये यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचालाच नमुना अवकाश असे म्हणतात. यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचालाच नमुना अवकाश असे म्हणतात. मग नमुना अवकाश हा काय असतो, तर ज्या निष्पत्ती असतात त्या निष्पत्तींचा संच असतो. मग निष्पत्तींच्या संचालाच काय म्हणलं जातं, नमुना अवकाश असे म्हणतात, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. परत एकदा सांगतो मी तुम्हाला की यादृच्छिक जो नमुना अवकाश म्हणजे काय, तर यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचालाच नमुना अवकाश असे म्हणतात. मी तुम्हाला निष्पत्ती म्हणजे काय ते आधी सांगितलेलं आहे, आणि निष्पत्ती किंवा आउटकम जर तुम्हाला समजलेला असेल तर जेवढ्या निष्पत्ती आहेत त्या एकत्र संचाच्या स्वरूपात लिहिल्या किंवा ते एकत्र लिहिल्या की एवढ्या एवढ्या निष्पत्ती आहेत, तर तो जो संचय तयार होईल त्या संचालाच काय म्हणल्या जातं, नमुना अवकाश किंवा सॅम्पल स्पेस असे म्हणतात. जसं उदाहरण तुम्हाला, आणि हे जे नमुना अवकाश आहे तो यस या अक्षराने दाखवतात, किंवा यस या अक्षर किंवा ओमेगा म्हणून एक चिन्ह आहे पाल विज्ञानामध्ये. तर ओमेगा चिन्ह कसं असतं माहित आहे का, हे असं असतं, हे ओमेगाचं चिन्ह आहे. कोणी सायन्स बॅकग्राऊंडचा असेल तर त्यांना माहिती आहे. तर नमुना अवकाश हा काय असतो, ह्या ज्या निष्पत्ती असतात त्या निष्पत्तींचा संचय असतो, त्या निष्पत्तींच्या संचालाच आपण नमुना अवकाश असे म्हणतो. आणि या ठिकाणी नमुना अवकाश हा इंग्लिश मधील यस या अक्षराने दर्शवला जातो, किंवा हे जे ओमेगा नावाचं चिन्ह आहे या ओमेगा नावाच्या चिन्हाच्या साह्याने दर्शवला जातो. तर इथपर्यंत लक्षात आले सर्वांच्या की आपल्याला आता दिसतंय का, रेंजचा प्रॉब्लेम झाला होता, आता दिसतंय सर्वांना, प्लीज कमेंट करून सांगा. कारण दिसत असेल तर पुढची जी नमुना अवकाश आहे ती संकल्पना परत अजून मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो.
कारण ह्या संकल्पना समजणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या संकल्पना समजल्यानं मग संभाव्यता हा टॉपिक काही अवघड नाहीये. दिसतंय का? प्लीज कमेंट करा लवकर. ओके, थँक्यू अश्विनी. आता या ठिकाणी पहा, नमुना अवकाश म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, जो निष्पत्तींचा संच असतो त्या निष्पत्तींच्या संचालाच नमुना अवकाश असे म्हणतात. आणि नमुना अवकाश हा यस या अक्षराने किंवा ओमेगा हे जे चिन्ह आहे या चिन्हाच्या साह्याने नमुना अवकाश दर्शवतात. आता नमुना अवकाश कसा दर्शवला जातो ते मी तुम्हाला सांगतो. समजा आपण एक नाणं फेकलं, समजा आपण काय केलेलं आहे, एक नाणं फेकलेलं आहे. मग एक कॉइन जर आपण फेकला तर इथं छापा भेटतो, म्हणजे पहिली निष्पत्ती काय आहे, छापा, आणि दुसरी निष्पत्ती काय आहे, काटा आहे. बरोबर आहे. आता मग याचा नमुना अवकाश कसा होतो माहित आहे का? जर आपण एकच नाणं फेकलं, काय म्हणत आहे मी, एकच नाणं फेकलं हवेमध्ये, तर नमुना अवकाश किंवा सॅम्पल स्पेस कसा तयार होतो, तर तो यस या अक्षराने आपण दाखवला असतो. यस बरोबर कसं लिहायचं ते पहा, यस बरोबर एच कॉमा टी. आता तुम्हाला वाटेल एच म्हणजे काय आणि टी म्हणजे काय, तर यस म्हणजे छापा असतो आणि टी म्हणजे काटा असतो, हे लक्षात ठेवा बरं का. एच म्हणजे काय, छापा, आणि टी म्हणजे काटा. एच म्हणजे छापा आणि टी म्हणजे काटा, हे लक्षात ठेवा. तर जर एकच नाणं आपण हवेमध्ये फेकलं तर सॅम्पल स्पेस, त्यालाच आपण नमुना अवकाश म्हणतो, तो काय असतो, एच आणि टी, म्हणजे एकतर छापा पडेल ही पहिली निष्पत्ती झाली आणि दुसरी निष्पत्ती आहे काटा. मग या ठिकाणी नमुना अवकाश काय झालेला आहे, तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झालेला आहे, किती निष्पत्तींचा संचय हा, एक ही पहिली निष्पत्ती छापा आणि दुसरी निष्पत्ती काटा, म्हणजे दोनच झालेले आहेत. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे. मग एकच नाणं जर आपण हवेमध्ये फेकलं तर नमुना अवकाश किंवा नंबर ऑफ यस किंवा सॅम्पल स्पेस किती भेटतो आपल्याला, दोन भेटतो. आणि दोन कसं काढलेलं आहे, तर दोनच निष्पत्ती भेटतात, एक आहे छापा म्हणजे एच आणि दुसरी आहे काटा म्हणजे टी. म्हणून नंबर ऑफ सॅम्पल किंवा सॅम्पल स्पेस किती झालेलं आहे, दोन झालेलं आहे. आणि हे व्यवस्थित समजून घ्या बरं का, कारण हे खूप महत्वाचं आहे आपल्याला पुढे संभाव्यताचा जो फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे ते समजण्यासाठी. हो, एच म्हणजे हेड, टी म्हणजे टेल, ते मी इंग्लिश मध्ये शिकवत नाही म्हणून मराठीत सांगत आहे. एच म्हणजे हेड, टी म्हणजे टेल, बरोबर आहे तुझं. पण या ठिकाणी आपण मराठीत एच म्हणजे छापा आणि टी म्हणजे काटा, आणि हेड किंवा टेल असं म्हणलं तरी चालतं. तुझं पण बरोबर आहे, ज्यांनी कमेंट केली ना मी नाव विसरलो. आता हे झालं एकच नाणं जर आपण हवेमध्ये फेकलं तर. आता समजा आपण दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले, काय म्हणत आहे मी, जर दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर नमुना अवकाश कसा काढायचा ते आपण आता पाहूयात. आता दोन नाणे जर एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर काय होऊ शकतं मला सांगा बरं, काय होऊ शकतं, किती होऊ शकतो नमुना अवकाश, तर मी तुम्हाला सांगतो. तर इथं यस, आता दोन नाणे आपण हवेमध्ये फेकले बरं का, किती नाणे फेकलेले, दोन नाणे. मग दोन नाणे जर हवेमध्ये फेकले तर नमुना अवकाश काय काय मिळू शकतो ते आपण समजून घ्या. तर एक तर दोन्ही नाण्याचे हेड म्हणजे छापा मिळू शकतात, एक तर दोन्ही नाण्याचे छापे पडतील, ही पहिली पहिली निष्पत्ती झालेली आहे आपली. मग एच एच, पहिल्या नाण्याचा हेड, दुसऱ्या नाण्याचा हेड, म्हणजे पहिल्या नाण्याचा छापा, दुसऱ्या नाण्याचा छापा. किंवा दुसरी निष्पत्ती काय असू शकते, तर दोन्ही नाण्यांचा काटा असू शकतो, टी टी म्हणजे टेल टेल, म्हणजे दोन्ही नाण्यांचा काय असू शकतो, काटा असू शकतो. बरोबर आहे. तिसरी निष्पत्ती काय असू शकते माहित आहे, पहिल्या नाण्याचा छापा असेल आणि दुसऱ्या नाण्याचा काटा असेल. किंवा इंग्लिश मध्ये मी तुम्हाला सांगतो, पहिल्या नाण्याचा हेड असेल आणि दुसऱ्या नाण्याचा टेल असेल, मग त्यालाच आपण कसं लिहू शकतो, एच टी असं लिहू शकतो, एच टी. आता तिसरी निष्पत्ती काय असू शकते, तर पहिल्या नाण्याचा काय असू शकतो, काटा म्हणजे टेल असू शकतो, आणि दुसऱ्या नाण्याचा हेड म्हणजे छापा असू शकतो, म्हणजेच त्याला आपण कसं लिहू शकतो, टी एच असं लिहू शकतो. म्हणजे दोन नाणे जर आपण एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर काय आपल्याला म्हणजे सॅम्पल स्पेस किंवा नमुना अवकाश काय काय मिळत आहे, तर पहिली निष्पत्ती आहे दोन्ही नाण्यांचं हेड हेड असेल, दुसरी निष्पत्ती आहे दोन्ही नाण्यांचं टेल टेल असेल म्हणजे काटा, तिसरी निष्पत्ती आहे पहिल्या नाण्याचा हेड आणि दुसऱ्या नाण्याचा टेल असेल,
किंवा चौथी निष्पत्ती काय आहे, पहिल्या नाण्याचा केल असेल किंवा दुसऱ्या नाण्याचा हेड असेल, मग यालाच आपण काय लिहू शकतो, हे एकूण किती निष्पत्ती झाल्यात, एक दोन तीन चार, तर नंबर ऑफ इयर्स किती आलेलं आहे आपलं, चार आलेलं आहे। तर समजलंय सर्वांना निष्प म्हणजे नमुना अवकाश म्हणजे काय, तर नमुना अवकाश दुसरं तिसरं काही नसून एखादी क्रिया झाल्यानंतर काय काय त्याचे परिणाम घडू शकतात किंवा किती निष्पत्ती त्याचे मिळू शकतात, त्या सर्व निष्पत्तींचा संचय म्हणजेच काय असतो, नमुना अवकाश असतो। आता त्याच्या पुढचा समजा तीन कॉइन किंवा तीन नाणे जर एकाच वेळी फेकले तर नंबर ऑफ सॅम्पल किंवा नमुना अवकाश काय असू शकतो तेही आपण आता पाहूयात। मला वाटतं इथे दिसेल तुम्हाला लिहिलं तर, तीन नाणे जर एकाच वेळी फेकले तर नमुना अवकाश काय असू शकतो किंवा कसा मिळू शकतो ते आपण पाहूयात। तर पहिली संभाव्यता काय माहिती आहे का, तर पहिल्या नाण्याचा हेड म्हणजे छापा असेल, दुसऱ्या नाण्याचा सुद्धा छापा असेल आणि तिसऱ्या नाण्याचा सुद्धा छापा असेल, म्हणजे पहिली पहिली निष्पत्ती काय असू शकते, तर तिन्ही नाण्याचा हेड 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 म्हणजे छापा छापा असू शकतो। तर पाहूया तीन नाणे जर एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर काय असणार आहे, आणि हे पाठ करून ठेवा बघ, एकच नाणं हवेमध्ये फेकलं तर नंबर ऑफ इयर्स किती येतं, दोन येतं, दोन नाणे जर हवेमध्ये फेकले तर नंबर ऑफ इयर्स किती येतं, चार येतं, हे पाठच करून ठेवा, बरीचशी उदाहरणं सोडवणं तुम्हाला अतिशय सोपं होऊन जाईल त्यामुळे। आता त्याच्या नंतरच पाहूयात आपण, समजा हे सॅम्पल स्पेस आपल्याला काय करायचे, तीन नाणे एकाच वेळी फेकले तर काय असू शकतो सॅम्पल स्पेस किंवा नमुना अवकाश काय असू शकतो ते आपण पाहूयात। तर तिन्ही नाण्यांचा हेड 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 असू शकतो, म्हणजे एच एच सॉरी मी चुकीचं लिहित आहे, कॉमा नाही पाहिजे मध्ये, एच 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 ही पहिली निष्पत्ती झाली। दुसरी निष्पत्ती काय असू शकते, तिन्ही नाण्यांचा टेल 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 म्हणजे काटा काटा काटा, तिन्ही नाण्यांचा, बरोबर आहे, मग ही झाली निष्पत्ती। आता तिसरी निष्पत्ती काय असू शकते, तर आता दिसतंय का, प्लीज कमेंट करा। तर तिसरी निष्पत्ती काय असू शकते माहित आहे का, तर तिसरी निष्पत्ती असू शकते पहिल्याचा हेड, पहिल्याचा हेड दुसऱ्याचा सुद्धा हेड आणि तिसऱ्याचा टेल असा असू शकते। चौथी निष्पत्ती काय असू शकते माहित आहे का, तर पहिल्याचा हेड दुसऱ्याचा टेल आणि तिसऱ्याचा हेड, त्याच्यानंतरची निष्पत्ती काय आहे, तर पहिल्याचा टेल दुसऱ्याचा हेड तिसऱ्याचा हेड, त्याच्यानंतरची निष्पत्ती आहे पहिल्याचा हेड दुसऱ्याचा टेल तिसऱ्याचा टेल, त्याच्यानंतरची निष्पत्ती आहे पहिल्याचा टेल दुसऱ्याचा हेड आणि तिसऱ्याचा टेल, त्याच्यानंतरची निष्पत्ती काय आहे, तर पहिल्याचा टेल दुसऱ्याचा टेल आणि तिसऱ्याचा हेड। ते एकूण किती झालेले आहेत आपण मोजूयात आता या, आणि मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित सांगतो, आधी मोजूयात एकूण किती झालेले आहेत ते। तर या ठिकाणी पहा, एक दोन तीन, एक सेकंद, तर या ठिकाणी पहा किती झालेले आहेत, तर जर मोजले आपण तर तुमच्या लक्षात येईल, पहिली आहे, पहिली जी आहे ती या ठिकाणी इथे पाही, पहिली आहे एच 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 म्हणजे तिन्ही हेड, ही पहिली निष्पत्ती झाली। दुसरी निष्पत्ती काय झालेली आहे, तिन्ही टेल 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 ही दुसरी निष्पत्ती झालेली आहे। तिसरी निष्पत्ती काय झालेली आहे, एच एच आणि टी म्हणजे पहिल्याचा हेड दुसऱ्याचा हेड आणि तिसऱ्याचा टी, म्हणजे एकूण किती झाल्यात पहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ। चौथी निष्पत्ती काय आहे, हेड टेल हेड म्हणजे पहिल्याचा हेड दुसऱ्याचा टेल आणि तिसऱ्याचा हेड, त्याच्यानंतरची निष्पत्ती काय, पहिल्याचा टेल दुसऱ्याचा हेड तिसऱ्याचा हेड, त्याच्यानंतर पहिल्याचा हेड दुसऱ्याचा टेल तिसऱ्याचा टेल, पहिल्याचा टेल दुसऱ्याचा हेड तिसऱ्याचा टेल, त्याच्यानंतर पहिल्याचा टेल दुसऱ्याचा टेल आणि तिसऱ्याचा हेड। तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, मग एकूण किती झालेल्या निष्पत्ती आपल्या आठ झालेल्या आहेत। मग तीन नाणे जर एकाच वेळी आपण हवेमध्ये फेकले तर नमुना अवकाश किती येतो नेहमी, तर नंबर ऑफ इयर्स किंवा सॅम्पल स्पेस हा किती येतो, आठ येतो। तर हे पाठच करा, मी परत एकदा रिपीट करतो, एकच कॉइन किंवा एकच नाणं हवेमध्ये फेकलं तर नमुना अवकाश हा नेहमी नंबर ऑफ इयर्स किती असतो, दोन असतो।
जर दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर नमुना अवकाश किंवा नंबर ऑफ इयर्स हा किती असतो, तर 4 असतो. आणि जर तीन नाणे एकाच वेळी फेकले तर नमुना अवकाश किंवा नंबर ऑफ इयर्स हा नेहमी किती असतो, तर 8 असतो. हे तुम्ही पाठच करून ठेवा. हे बाकीचं जरी तुमच्या लक्षात नाही आलं पण ते तीन फिगर पाठ करा. परत एकदा रिपीट करतो, एकच नाणं हवेमध्ये फेकलं की नंबर ऑफ इयर्स किती असतो, 2 असतो. दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले की नंबर ऑफ स्पेस हा 4 असतो. आणि तीन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले की नंबर ऑफ स्पेस किती असतो किंवा नंबर ऑफ म्हणजे नमुना अवकाश किती असतो, 8 असतो. हे तुम्ही सर्वांनी पाठ करून ठेवा. याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात ते आपण पाहणारच आहोत. आता सध्या फक्त बेसिक गोष्टी आपण समजून घेत आहोत आणि हे समजलं ना तर संभाव्यता समजणं खूप सोपं आहे. तर हे इथपर्यंत लक्षात आले सर्वांच्या. आता आपण याच्या पुढची संकल्पना पाहणार आहोत. तर नमुना अवकाश समजलाय सर्वांना, नमुना अवकाश कसा काढलेला आहे, कारण आपल्याला उदाहरणामध्ये नमुना अवकाश काढावा लागतो हे लक्षात ठेवा. नमुना अवकाश काढावा लागतो, ठीक आहे. आता आपण याच्या पुढचा भाग पाहूया. तर एक नाणं हवेमध्ये फेकलं की नंबर ऑफ इयर्स म्हणजे नमुना अवकाश हा 2 असतो. दोन नाणे फेकले की 4 असतो आणि तीन नाणे फेकले की नमुना अवकाश हा 8 असतो. इथपर्यंत समजलेला आहे. आता त्याच्या पुढचं आपण पाहूया. आता त्याच्या पुढची संकल्पना काय माहित आहे का? तर त्याच्या पुढची संकल्पना आहे अपेक्षित निष्पत्ती म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर आपण घटना म्हणजे काय ते पाहणार आहोत. आणि मग घटना समजलं की मग आपण संभाव्यता पाहणार आहोत. अजून आपण संभाव्यता म्हणजे काय ते पाहिलेलं नाही हे लक्षात ठेवा. फक्त बेसिक गोष्टी समजून घेत आहोत आणि हे समजलं की संभाव्यता करणं सोपं जाणार आहे. तर आता अपेक्षित निष्पत्ती ही संकल्पना आपण पाहूयात. आता आता अपेक्षित निष्पत्ती म्हणजे काय, तर विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीलाच अपेक्षित निष्पत्ती असे म्हणतात. त्यालाच आपण फेवरेबल आउटकम असं म्हणतो. आता मी तुम्हाला सोपं सांगतो. समजा तुम्ही शाळेतले दिवस आठवा, आपले शाळेतले किंवा कॉलेजचे दिवस आठवा. आणि शाळेतल्या दिवसांमध्ये त्यावेळेला फार जोश असतो आपल्यामध्ये, आत्ताही असतो असं नाही की आता नाहीये म्हणून. तर जेव्हा टॉस होत असतो, समजा तुम्ही क्रिकेट खेळत आहात आणि टॉस होत आहे त्या म्हणजे याच्यामध्ये जा जुन्या काळामध्ये कॉलेजच्या आठवणीमध्ये, पण क्रिकेट खेळण्याच्या आठवणी बघा का, नाही तर कॉलेजच्या दुसऱ्याच आठवणी तुम्हाला आठवतील, त्या आठवणी नका आठवू. क्रिकेट खेळला असेल तर त्या आठवणी आठवा. टॉस होत असेल तर प्रत्येकाची काय इच्छा असते, आमचा टॉस जिंकावा. म्हणजे समजा तुमच्या टीमने जर हेड बोललेला असेल कॅप्टननी, तर प्रत्येकाची इच्छा काय असते, हेडच यावं, बरोबर आहे. आणि ज्यांनी टेल बोललं असेल त्याची इच्छा काय असते, टेलच यावं. मग ही जी तुमची अपेक्षित इच्छा असते ना, की हेडच पडावं का, आता आमच्या टीमनी हेड बोललेला आहे, आमच्या कॅप्टननी हेड बोललेला आहे. मग ही जी निष्पत्ती आहे ही काय झाली, अपेक्षित निष्पत्ती. किंवा अजून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लुडो खेळताना समजा तुमच्या समोर तीन घरांनी एखादी प्यादी असेल समोरच्या खेळाडूची, तर तुम्ही काय म्हणता, ती बटन दाबायच्या आधी देवा तीनच पडू दे, बरोबर आहे. मग हे तीनच पडू दे म्हणजे काय माहित आहे का, ते तीनच पडू दे म्हणजे काय झालेलं आहे, तुम्हाला पाहिजे ती अपेक्षित निष्पत्ती आहे, फेवरेबल आउटकम त्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो. किंवा अजून उदाहरण द्यायचं झालं, तर तुम्ही जर कधी पत्ते वगैरे खेळले असाल तर रम्मी होण्यासाठी जर तुम्हाला लाल बदाम 7 लागत असेल, माहित नाही मी नाव बरोबर घेतलेलं आहे की नाही ते, पण तो जर लागत असेल तर तुम्ही काय म्हणता, असं त्या पत्त्याच्या जोरात मारून 7 येऊ दे, बरोबर आहे. म्हणजे ते फेवरेबल आउटकम म्हणजे अपेक्षित निष्पत्ती तुम्ही ती अपेक्षित केलेली असते. तर आता मला वाटते तुम्हाला चांगलं कळलं असेल, पण उदाहरणं सोडवताना हा भाग महत्वाचा नाही अपेक्षित निष्पत्तीचा, ती संकल्पना माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगितली. आता इव्हेंट किंवा घटना ही संकल्पना माहिती असणं आवश्यक आहे, कारण ते समजलं की मग लगेच आपण संभाव्यता पाहणार आहोत. तर घटना यालाच आपण इव्हेंट असं म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि जेव्हा आपण ते प्रश्नामध्ये लिहितो तेव्हा कसं लिहितो, एन ई असं लिहितो आपण. आणि ते एन ई म्हणजे काय, इव्हेंट. आणि एन एस म्हणजे नमुना अवकाश,
हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, एन कंसात एस म्हणजे नमुना अवकाश आणि एन कंसात ई म्हणजे इव्हेंट। मग आता घटना म्हणजे काय किंवा इव्हेंट म्हणजे काय ते आपण पाहूयात। इव्हेंट हा शब्द तुम्ही बऱ्याचदा बातम्यांमध्ये ऐकला असेल, तर विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला, सॉरी सॉरी मी अपेक्षित निष्पत्तीचं सांगत होतो, इव्हेंटचं पाहता, सॉरी घटना म्हणजे इव्हेंट, तर नमुना अवकाशाच्या उपसंचाला म्हणजेच अपेक्षित निष्पत्तीच्या संचालाच घटना असे म्हणतात। तुम्हाला अपेक्षित निष्पत्ती समजलेला आहे, मग नमुना अवकाशाच्या उपसंचाला म्हणजेच अपेक्षित निष्पत्तीच्या संचालाच घटना असे म्हणतात। या घटना इंग्रजीतील पहिल्या लिपीतल्या अक्षराने दर्शवल्या जातात आणि एन कंसात ई म्हणजेच निवडींची संख्या म्हणजेच अपेक्षित निष्पत्ती। म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, टॉस होत असताना तुमच्या टीमनी जर हेड कॅप्टननी हेड बोललं असेल तर तुम्ही काय म्हणता, देवा हेडच मिळू दे, बरोबर आहे, किंवा हेड 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 असं आपल्या डोक्यामध्ये चालतं। मग ते जे आहे ते अपेक्षित निष्पत्ती आहे आणि त्यालाच आपण घटना असं म्हणतो। मग घटना म्हणजे काय, अपेक्षित निष्पत्ती किंवा अपेक्षित निष्पत्तींचा जो संच असतो त्याला घटना असे म्हणतात। म्हणजे ग्रुप ऑफ फेवरेबल आउटकम्स असं इंग्लिशमध्ये आपण सांगू शकतो, पण मराठीत लक्षात ठेवा, अपेक्षित निष्पत्तींचा जो संच असतो त्यालाच आपण इव्हेंट किंवा घटना असे म्हणतो। आणि न न हे एन कंसात एस म्हणजे काय सांगितलेलं आहे, नमुना अवकाश। सर्व निष्पत्तींचा जो संच असतो त्याला नंबर म्हणजे एन कंसात एस म्हणजे नमुना अवकाश म्हणतात। आणि तुम्हाला अपेक्षित असलेली जी निष्पत्ती आहे त्याचा जो संच असतो त्याला एन कंसामध्ये ई म्हणजे इव्हेंट असं म्हणतात। हे समजलंय सर्वांना? मग आता संभाव्यता किंवा मी तुम्हाला सोपं सांगतो, समजा एक नाणं जर आपण हवेमध्ये फेकलं, काय म्हणत आहे मी, एक कॉइन जर आपण हवेमध्ये फेकला तर नंबर ऑफ एस किती असतो आपला, नंबर ऑफ एस असतो 2 असतो, बरोबर आहे। पण हे जर मी असं म्हटलं की देवा हेडच पडू दे, मग आपली अपेक्षित निष्पत्ती काय आहे, हेड आहे, मग ते एकच झाले की नाही, मग नंबर ऑफ ई काय झालेली आहे, अपेक्षित निष्पत्ती एकच आहे ना आपली, कोणती हेड पडू दे किंवा हेडच। किंवा प्रश्न कसा विचारला जातो की एकच नाणं जर हवेमध्ये फेकलं तर छापा किंवा हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे। मग आता या ठिकाणी पहा, आपलं जर नंबर ऑफ म्हणजे नमुना अवकाश किती झालेला आहे, एकच नाणं हवेमध्ये फेकलं की नमुना अवकाश 2 असतो, एक तर छापा पडेल किंवा टाटा पडेल, म्हणून नंबर ऑफ एस 2 आलेला आहे। आणि आपल्याला काय पाहिजे, छापा मिळण्याची संभाव्यता किती आहे, बरोबर आहे। मग छापा मिळण्याची संभाव्यता म्हणजे अपेक्षित निष्पत्ती काय आहे तुमची, तर छापा मिळायला पाहिजे। मग जी अपेक्षित निष्पत्ती असते त्यालाच आपण फेवरेबल आउटकम म्हणतो, आणि जो अपेक्षित निष्पत्तींचा संच असतो त्यालाच आपण एन कंसात ई म्हणजे घटना म्हटलेला आहे, म्हणजे इव्हेंट म्हणलेला आहे। मग तो एकच आहे म्हणून इथं 1 लिहिलेला आहे। तर समजलंय आता, नंबर ऑफ एस हा सर्व निष्पत्तींचा संच असतो आणि एन कंसात ई हा फक्त तुम्हाला ज्या अपेक्षित निष्पत्ती असतात, फेवरेबल आउटकम्स असतात, त्यांचा संच असतो। म्हणजे हा एन कंसात ई हा एन एसचा उपसंच असतो, परंतु ह्या सर्व निष्पत्ती म्हणजे एस न दर्शवायच्या त्याला नमुना अवकाश म्हणतात, आणि जे अपेक्षित निष्पत्ती आहे त्या एन कंसात ई म्हणजे घटना याने दर्शवायच्या आहे। तर मला वाटतं आता दोन्हीमधला फरक तुम्हाला समजलेला असेल, आणि हे समजलं असेल तर मग संभाव्यता तुम्हाला समजलेला आहे। मग आता संभाव्यता म्हणजे काय माहित आहे का, तर मी तुम्हाला लगेच त्याची व्याख्या सांगतो संभाव्यतेची। तर एखादी गोष्ट अपेक्षेनुसार किंवा अटीनुसार, एखादी गोष्ट अपेक्षेनुसार किंवा अटीनुसार घडण्याची जी शक्यता असते तिला ती क्रिया घडण्याची संभाव्यता असे म्हणतात। परत एकदा सांगतो, एखादी गोष्ट अपेक्षेनुसार किंवा अटीनुसार घडण्याची जी शक्यता असते तिला ती क्रिया घडण्याची संभाव्यता असे म्हणतात। आणि संभाव्यताचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा, आता व्याख्या जरी तुम्हाला कळली नाही तरी त्याचा फॉर्म्युला असा आहे, संभाव्यता बरोबर अंशस्थानी घटना आणि छेदस्थानी नमुना अवकाश। आता यालाच इंग्लिश मध्ये कसं म्हणू लिहू शकतो आपण, घटना म्हणजे काय एन कंसामध्ये ई आणि नमुना अवकाश म्हणजे काय एन कंसामध्ये एस। मग यालाच आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो, तर संभाव्यता बरोबर
त्याला प्रोबॅबिलिटी म्हणतात बरं का, एन कंसात ई किंवा एन कंसात एस, लक्षात आले? आणि एन ई म्हणजे काय आणि एन एस म्हणजे काय ते मी तुम्हाला आधीच व्यवस्थित समजून दिलेलं आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, मी जरी तुम्हाला संभाव्यता सांगत नसलो तरी ह्या बेसिक संकल्पना समजल्याची संभाव्यता लगेच तुम्हाला कळून जाईल। मग आता संभाव्यता काढायची म्हणजे हा फॉर्म्युला वापरावा लागतो आपल्याला, संभाव्यता बरोबर घटना छेद नमुना अवकाश किंवा संभाव्यता बरोबर एन कंसात ई छेद एन कंसामध्ये एस। आता आपण पहिला प्रश्न पाहूया, तर पहिला प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न लिहून घ्या, तर ते पत्त्यांच्या कॅटची पण तुम्हाला माहिती द्यायची आहे, पण आधी आपण काही बेसिक आणि सोपे सोपे प्रश्न आज पाहूयात, आणि मग उद्याच्याला याच्यातलं हे सर्व आज बेसिक शिकवत आहे बघा, मी आज हा टॉपिक संपणार नाहीये, हे सर्व बेसिक आहे, याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स लेवलचे सुद्धा बाकी आहे, ते आपण नंतर पाहणारच आहोत। तर आता पहिलं उदाहरण असं आहे, एक फासा हवेमध्ये फेकला असता, एक फासा हवेमध्ये फेकला असता काटा मिळण्याची संभाव्यता किती आहे, एक फासा हवेमध्ये फेकला असता काटा मिळण्याची संभाव्यता किती आहे। आता कसं सोडवायचं ते पा, प्रश्न आधी लिहून घ्या सर्वांनी। एक मी फासा बोललो का, सॉरी माझं सांगण्याच्या वर्गात चुकलं, एक नाणं असं लिहा, एक नाणं हवेमध्ये फेकले असता काटा म्हणजे टेल मिळण्याची संभाव्यता किती आहे। आता एक कसं सोडवायचं ते आपण पाहूयात। तर या ठिकाणी पहा, जेव्हा एकच कॉईन किंवा एकच नाणं आपण हवेमध्ये फेकतो तेव्हा नमुना अवकाश किती असतो आपला, दोन, कारण एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल, दोनच निष्पत्ती आहे त्याच्या, नंबर ऑफ एस किती झालेले आहे, दोन, आणि आपल्याला काय पाहिजे, टेल म्हणजे आपली निवडीची म्हणजे घटना किती आहे, एकच आहे, मग एन ऑफ ईच्या जागी काय लिहायचं, एक लिहायचे, आणि नमुना अवकाशच्या जागी किती लिहायचे, दोन, एक छेद दोन हे आपलं उत्तर आहे। मग एक नाणं हवेमध्ये फेकला असता काटा मिळण्याची किंवा टेल मिळण्याची संभाव्यता किती आहे, तर एक छेद दोन आहे। सोपं आहे की नाही, आणि उदाहरणं सोपी आहे, तुम्हाला कळायला सोपं जाईल, अवघड उदाहरणं आपण नंतर पाहणार आहोत। आता त्याच्या नंतरचा प्रश्न आहे, त्याच्या नंतरचा प्रश्न असा आहे, समजा नेक्स्ट एक्झाम्पल, त्याच्या नंतरचा प्रश्न असा आहे की समजा एक फासा, आता बरोबर फासा सांगत आहे मी तुम्हाला, एक फासा, एक फासा किंवा दुसरं असं पाहूयात, तर थोडस बफरिंग झालं होतं पण आता दिसत असेल तुम्हाला, तर या ठिकाणी पहा, लाईव्ह क्लास मध्ये असं होतं कधी कधी, तर या ठिकाणी आपण त्याच्या नंतरच उदाहरण पाहूयात। समजा दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले, काय म्हणत आहे मी, दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले, तर दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले, तर दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले, तर किती नाणे फेकले, तर आपण दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले, तर दोन्ही नाण्यांवर, दोन्ही नाण्यांवर छापाच मिळण्याची संभाव्यता किती आहे, दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर दोन्ही नाण्यांवर छापाच मिळण्याची संभाव्यता किती आहे, सांगा बरं। दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर दोन्ही नाण्यांवर छापाच मिळण्याची संभाव्यता किती आहे, आता या ठिकाणी पहा, जेव्हा आपण दोन नाणे हवेमध्ये फेकतो तेव्हा नमुना अवकाश किती आहे, चार आहे, बरोबर आहे, नमुना अवकाश चार आहे, आणि मी तुम्हाला लिहून दिलं होतं पहा, म्हणजे दोन नाणे जर हवेमध्ये फेकले तर नमुना अवकाशचा संच लिहून दिला होता की दोन्ही नाण्यावर हेड हेड येण्याची संभाव्यता किती असते, निष्पत्ती एकच आहे, मग त्याचं उत्तर काय येतं, नंबर ऑफ ई एक आहे आणि नंबर ऑफ एस किती आहे, चार, म्हणजे उत्तर आलेलं आहे एक छेद चार। आता समजा हाच प्रश्न असा दिला मी तुम्हाला की दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले, काय प्रश्न आहे, दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर एका नाण्यावर छापा आणि दुसऱ्या नाण्यावर काटा, एका नाण्यावर छापा आणि दुसऱ्या नाण्यावर काटा मिळण्याची संभाव्यता किती आहे,
दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर एका नाण्यावर छापा आणि दुसऱ्या नाण्यावर काटा मिळण्याची संभाव्यता किती आहे? सोडवा. आता या ठिकाणी पहा, मी तुम्हाला मगाशी जे लिहून दिलं होतं ना ते क्लास झाल्यावर परत व्हिडिओ पहा आणि त्याचं स्क्रीनशॉट काढा, किंवा मी पीडीएफ पाठवणारच आहे, भूमितीच्या सर्व पीडीएफ पाठवायच्या आहेत मला. तर या ठिकाणी दोन नाणे एकाच वेळी हवेमध्ये फेकले की नंबर ऑफ पेज किती येतो? चार येतो. आणि मी तुम्हाला दिलं होतं की इव्हेंट म्हणजे नंबर ऑफ ई काय कसं काढतो आपण, ते एकतर दोन्ही एच असतील किंवा दोन्ही टी असतील, किंवा पहिला हेड असेल आणि दुसरा टी असेल, पहिला टी असेल किंवा दुसरा हेड असेल. मग आता इथं पहिला एच आणि दुसरा टेल, दुसरा टेल आणि पहिला हेड, या दोनच निष्पत्ती आलेल्या आहेत की नाही? म्हणजे एक छापा आहे आणि दुसरा काटा आहे, एक काटा आहे आणि दुसरा छापा आहे, म्हणजेच आपल्याला नंबर ऑफ ई किती घ्यायचे? दोनच घ्यायचे या ठिकाणी. मग अंशस्थानी दोन, छेदस्थानी चार, लक्षात आले का? मग दोनशे चार म्हणजेच काय होईल? बे एक बे, बे दोन्ही चार, 1/2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर उत्तर काय आलेलं आहे आपलं? 1/2. त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या आता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एक फासा, काय म्हणत आहे मी, एक फासा हवेमध्ये फेकल्यानंतर, एक फासा हवेमध्ये फेकल्यानंतर सम संख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे? एक फासा हवेमध्ये फेकल्यानंतर सम संख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे सांगा? एक फासा हवेमध्ये फेकल्यानंतर समसंख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे? करा बरं प्रयत्न. एक फासा हवेमध्ये फेकल्यानंतर समसंख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे? तर या ठिकाणी पहा आता, तर एक फासा जेव्हा आपण हवेमध्ये फेकतो तेव्हा नमुना अवकाश किती भेटतो? सहा भेटतो. का भेटतो हे पण पाठच करून ठेवा. एक फासा जर हवेमध्ये फेकला की नमुना अवकाश किती असतो? सहा असतो. आणि कसा ते सांगतो, तर नंबर ऑफ इयर्स म्हणजेच नमुना अवकाश काय येणार आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 1 पासून 6 पर्यंत यापैकीच एखादा कोणता तरी डॉट असतो, म्हणजे एकतर एक डॉट असेल किंवा दोन डॉट असेल, म्हणजे 1 पासून 6 पर्यंतच आपल्याला निष्पत्ती मिळू शकतात. म्हणजे नंबर ऑफ एस किती झालेला आहे आपला? 6 झालेला आहे. तर हे पाठच करून ठेवा, जेव्हा एक फासा आपण हवेमध्ये फेकतो तेव्हा नमुना अवकाश किंवा एन कंसामध्ये एस हा किती असतो? नेहमी 6 असतो. नंबर ऑफ सॅम्पल हा किती असतो? सॅम्पल स्पेस हा 6 असतो. इथपर्यंत लक्षात आले? आता मी तुम्हाला विचारलेलं काय आहे की एक फासा हवेमध्ये फेकल्यानंतर सम संख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे. आता नंबर ऑफ इव्हेंट म्हणजे घटना किती आहे ते कसं काढणार आपण? तर सम संख्या याच्यामध्ये पहा, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, म्हणजे नंबर ऑफ ई किती आलेले आहे आपलं? सम संख्या कोणकोणत्या याच्यात? 2, 4 आणि 6. त्या एकूण किती आहेत? 2, 4 आणि 6. म्हणजेच नंबर ऑफ ई किती आलेलं आहे आपलं? 1, 2, 3 आलेलं आहे की नाही? मग आता हे समजलं की पुढचं सोपं आहे. अंशस्थानी नंबर ऑफ ई ती आहे 3, छेदस्थानी नंबर ऑफ ई एस ती आहे 6. 3 येतं 3, 3 2 6 आणि उत्तर आलेलं आहे 1/2. समजलंय सर्वांना? आणि आलेले प्रश्न आहेत बघा वेगवेगळ्या परीक्षांना. आता हा प्रश्न तुमच्या लक्षात आलेला आहे की जर एकच फासा हवेमध्ये फेकला तर सम संख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे ते कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलं. आता याच्याच आधारे दुसरा प्रश्न पहा. एक फासा हवेमध्ये फेकला तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे? एक फासा हवेमध्ये फेकला तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे सांगा? एक फासा हवेमध्ये फेकला तर
विषम संख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे? तर पाहूयात आपण आता इथे पहा नंबर ऑफ एस किती येणार आहे आपलं सहा येणार आहे कारण एक फासा हवेमध्ये फेटला की नंबर ऑफ एस सहा येतो. याच्यात विषम संख्या कोणती आहेत? एक तीन आणि पाच म्हणजे तीनच आहे की नाही. मग अंशस्थानी तीन छेदस्थानी सेम हेच येणार आहे 3/6 म्हणजेच उत्तर काय आलं 1/2 हेच आपलं उत्तर आलेलं आहे. समजलंय सर्वांना? तर हाही प्रश्न तुमच्या लक्षात आलाय आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवा जर दोन फासे एकाच वेळी हवेमध्ये फेटले जर दोन फासे एकाच वेळी हवेमध्ये फेटले तर नमुना अवकाश म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हा किती असतो 36 असतो हे लक्षात ठेवा. एक फासा एकाच वेळी हवेमध्ये फेकला तर नमुना अवकाश 6 असतो आणि दोन फासे जर एकाच वेळी हवेमध्ये फेकले तर नमुना अवकाश 36 असतो म्हणजे छेदस्थानी 36 राहायचं आणि अंशस्थानी काय लिहायचं ते आपण प्रश्नानुसार आपल्याला ठरवावं लागतं. आता एक प्रश्न पाहूयात आणि थांबूयात आणि उद्याच्या मग याच्या पुढची उदाहरणं मिडियम आणि अवघड लेवलची उदाहरणं पाहूया. तर प्रश्न लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या. 1 ते 20 पर्यंतच्या क्रमांकाची 20 तिकिटे एकत्र मिसळली. परत एकदा सांगतो 1 ते 20 पर्यंतच्या क्रमांकाची 20 तिकिटे एकत्र मिसळली व त्यापैकी एक तिकीट घेतले. 1 ते 20 पर्यंतच्या क्रमांकाची 20 तिकिटे एकत्र मिसळली व त्यापैकी एक तिकीट घेतले तर घेतलेल्या तिकिटाच्या क्रमांकाला तर घेतलेल्या तिकिटाच्या क्रमांकाला 4 ने भाग जाण्याची संभाव्यता किती आहे? 1 ते 20 पर्यंतच्या क्रमांकाची 20 तिकिटे एकत्र मिसळली व त्यापैकी एक तिकीट घेतले तर घेतलेल्या तिकिटाच्या क्रमांकाला 4 ने निशेष भाग जाण्याची संभाव्यता किती आहे? सोडवा. घेतलेल्या तिकिटाला 4 ने निशेष भाग जाण्याची संभाव्यता किती आहे? आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर नमुना अवकाश किती होणार आहे माहित आहे का? तर नमुना अवकाश हा 20 येणार आहे आपला कारण 1 ते 20 क्रमांकाची तिकीट दिलीत म्हणजे त्यापैकी एक जर तिकीट काढलं तर ते 20 म्हणजे एक नंबरचं असू शकतं किंवा 2 नंबरचं असू शकतं किंवा 4 नंबरचं असू शकतं असं 20 पर्यंत. म्हणून नमुना अवकाश म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल किती झालेले आहेत? 20 झालेले आहेत. आता नंबर ऑफ इट कसं काढणार आपण ते पाहूयात. तर 1 ते 20 पर्यंत कोणकोणत्या संख्यांना 4 ने निषेध भाग जातो ते आपल्याला काढावं लागेल. तर नंबर ऑफ ई काढणं सोपं जाईल. तर पहिलं 4 ला भाग जातो, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 16 आणि त्याच्यानंतर 20. एकूण किती संख्या झाल्या? 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच नंबर ऑफ इव्हेंट किती आलेलं आहे आपलं? 5 आलेलं आहे. इथपर्यंत समजलंय? मग अंशस्थानी काय लिहायचं आहे आपल्याला? 5 लिहायचं आहे आणि छेदस्थानी किती लिहायचं आहे? 20 लिहायचं आहे. मग 5/20 म्हणजे काय होईल? 5 एक 5, 5/20 उत्तर आलेलं आहे 1/4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर समजले सर्वांना आता कसं काढायचं ते? आता हे खूप सोपं आणि बेसिक मी तुम्हाला शिकवलेलं आहे. उद्याच्याला याच्या पुढचे उदाहरण आपण पाहणार आहोत. तर मला मी अशी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला हे समजलं असेल आणि समजलंय सर्वांना कोणतरी कमेंट करून सांगा समजलं की नाही. समजलं असेल तर हो म्हणा, समजलं नसेल तर नाही म्हणा. खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला संभाव्यता सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सोपे उदाहरण होते. याच्यात अवघडे उदाहरणं येतात तेही आपण पाहणार आहोत पण उद्याच्याला आपण ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण आता थांबूयात. थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट एव्हरीबडी आणि उद्या परत याच्या पुढचा भाग आपण पाहूयात.